जनता विद्यालयाच्या प्रगतीबरोबर या परिसराची प्रगती लिहिलेली आहे असे प्रतिपादन करून विद्यालयाच्या विकासासाठी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी जाहीर केली. भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांचा 50वा वाढदिवस अजिवली येथील जनता विद्यालयात विद्यार्थी सत्कार वयावाटपासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करून साजरा झाला. हा कार्यक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान वाढदिवसानिमित्त वारदोली येथील विश्वधर्म वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलांना धान्य वाटप आणि वारदोली गावात वृक्षारोपण करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच जनता विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमॅन राजेंद्र पाटील त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा झाला. या वाढदिवसाचे औचित्य साधून अजिवली येथील जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये सुयश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जनता विद्यालय तसेच कन्या प्रशाळामधील विद्यार्थ्यांना वयांचे वाटप, गरीब आणि गरजू मुलामुलींना शालोपयोगी साहित्याचे वाटप, पळसपे जिल्हा परिषद विभागातील आशा वर्करांचा सत्कार, अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसांचा सत्कार तसेच त्यांना छत्री वाटप आणि घंटागाडी कामगारांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, भाजप पनवेल तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, भिंगार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश लहाने, सुकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य महेश पाटील, कोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विठ्ठल गाताडे, अमित पाटील, जनता विद्या मंदिर अजिवली स्कूल कमिटी सदस्य गोविंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश लाखांबले, स्कूल कमिटी सदस्य नाना भागीत, सामाजिक कार्यकर्ते अप्पा भागीत, सूर्यकांत पाटील, महेश मोकल, मुख्याध्यापक सुरेश ढवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्याला जो आनंद मिळाला आहे तो आनंद इतरांना कसा देता येईल त्या दृष्टिकोनातून राजेंद्र पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजेंद्र पाटील यांच्या दृष्टिकोनातून त्यांचा वाढदिवस साजरा करायचा, तो साजरा करण्याचं ठिकाण जर त्यांनी कुठलं निवडलं असलं तर ती आजिवलीची मराठी शाळा. या शाळेमध्ये आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी या वाढदिवसाच्या औचित्यानं वेगवेगळ्या मंडळींचा सत्कार ठेवला. वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक जण आपल्याला शुभेच्छा देत असतो आणि त्या शुभेच्छा मिळाल्यानंतर आपल्याला मनातून सुखावत असतो आपण की चला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडतंय. पण केवळ आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडून चालणार नाही, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात वावे किंवा देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे तो देण्याचा गुणधर्म घ्यावा. आज आपल्याला आनंद मिळालाय, तो आनंद मला लोकांच्या जीवनामध्ये कसा देता येईल यासाठी राजेंद्र पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना साहित्याचं वाटप आहे, कुणाचा सत्कार आहे आणि कोणाला प्रशस्ती पत्र किंवा आपण म्हणूया अभिनंदनाची थाप कोणाच्या पाठीवरती आहे. या अशा नितांत सुंदर कार्यक्रमाबद्दल मी राजेंद्र पाटील यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं यासाठी मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण चांगलं काम करा, जिथे कुठे काही कमी असेल त्या तिथे निश्चितच आपला भाऊ म्हणून आपल्या पाठीशी राहील. आमदार साहेबांचं आपल्या भागाकडे चांगल्या प्रकारचं लक्ष आहे. अनेक ग्रामीण भागामध्ये आपल्या विकासाची गंगा साहेबांच्या माध्यमातून, अरुणशेठ भगत साहेबांच्या माध्यमातून येते. आम्ही फक्त मी असेल, फक्त अनिल ढोंगळे असेल, आनंद ढोंगळे असेल, योगेश लहाने असेल, अप्पा वागीत असेल, निलेश म्हात्रे असेल, नामदेव पाटील असेल, सतीश पाटील असेल, प्रत्येकाचं नाव घेऊन जेवढं कमी आहे प्रत्येकाने जाऊन नुसतं सांगितलं अरुणशेठना का आमच्या भागामध्ये हा रस्ता पाहिजे, हा गटारचं काम पाहिजे. अरुणशेठ भगत साहेब लगेच होकार देतात, आमदार साहेब त्याला लगेच मान्यता देतात आणि अशा प्रकारचं काम करण्याची प्रेरणा हे तुमच्या आमच्या आमच्यासारख्यांना मिळते आणि आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आमदार साहेब आणि सर्व नेते मंडळींचा साथ नेहमी राहील.
दरवर्षी आपण त्यांचं काही ना काही कार्यक्रम असतो, पण यंदा 50वा वाढदिवस आहे सांगत नव्हतो, पण 50वा वाढदिवस दिवशी सर्वांना आपण काहीतरी शुभेच्छा द्यावा, लोकांना मदत करावी. सर्व छात्रांच्या माध्यमातून आमच्या त्या लक्षपासून सर्व या ठिकाणी वस्तूंचं वाटप आज होणार आहे, आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांना वाढदिवसा अधिक शुभेच्छा देतो. त्यांना 100 वर्षाचं आयुष्य लाभू दे, आणि आम्हाला व्यासपीठावर उपस्थित सर्व समोर उपस्थित असलेल्या सर्वांना त्यांना दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला साईबाबांनी आशीर्वाद द्यावा, अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो आणि सांगतो. ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचं चेअरमन होणं आणि त्या शाळेची प्रगती अधिकाधिक कशी होईल याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं याचा ध्यास घेणं हे आम्ही राजेंद्र पाटील यांच्या कृतीतून पाहिलेलं आहे. शाळेचा जसं इमारती बांधल्या किंवा जुनी शाळा होती की नवीन शाळा झाली असेल तर शाळेच्या एकूणच जो निर्णय निकाल असतो त्या निकालामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रगती दरवर्षी होते. आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळी अशोली शाळेचा निकाल असायचा, त्यामुळे अशोली शाळेतल्या तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो की तुम्ही